रावण कशाच्यावरी चाललाय म्हणले, पण भक्ताच्या सामर्थ्यावर त्याच्या सोबत कोणी वाचित संताच वर्णन करा. रावणाची हिंमत आहे म्हणले का नाही, सीता सोबत असल्यानं कदाचित गेला असेल असं बोल. सीतेचे हरण संगती रावण पावा पावती उदगती बोलले सत्य जाणती सात्विक. नात महाराज सांगू लागले सीतेचे हरण संगती राक्षस पावती लघुर्ध्वगती. संताला चोरून सुद्धा उद्धार होतो आणि गोंधूला बघितलं तरी नाश होतो. बहु अवघड आहे संत भेटी. संताची भेट होतच नाही, काय होतच नाही, आणि जर झाली असेल तर समजावं. पाप पाप देणी गाय उठावती झालिया भेटी हरिदास. हरिदासाची भेट झाल्यानंतर पाप जातो ताप जातो दैन्य जातो, पण भेट होते का? भेट कधी होते? परिया जग जे ठीक करून आहे त्या भगवंताच्या कृपेनं संताची भेट होते. तुम्ही आम्ही कृपेची पात्र आहेत का? मुक्तिराम महाराज माधव बाबांच्या चरणानं पवित्र झालेल्या परिसरात जन्माला आलो आणि म्हणून परिसराच्या संगतीनं लोखंडाचं काय होतं? सोनं होत. मग त्यांच्या पदरजानं पवित्र झालेल्या मातीमध्ये आपलंही काय होणार आहे? सोनच होणार आहे. फक्त त्या परिसराचा विटाळ बाळगू नये, नाही तर परिसराची शिवाशिव बाळगणाऱ्या लोखंडाचं सोनं होत. मग त्यांनी घालून दिलेल्या परंपरा म्हणजे परिस आणि त्यांचं पालन म्हणजे स्वतःच बनवलेलं सोनं आहे. त्याच्यामुळे माय बापांनो संताला लुटण्याच्या मार्गानं सुद्धा सोनं होत. संतासोबत भांडण करायचं म्हणलं तरी सोनं होत. विसोबाखेचे माऊलींच्या पाया पडाय गेले का महाराज? एवढं एवढं कोवळे सुंदर दिसणारे लेकर त्यांच्या हातातलं पीठ घ्यावं काय? त्यांच्या हातातलं खाण्यासाठी घेतलेलं पीठ, मागून घेतलेलं पीठ हिसकटून घेण्याची प्रवृत्ती किती विचित्र. कोळी लेकर छोटी 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 एवढी सुंदर दिसणारी पीठ मागून आणलेलं सुद्धा नीट खाऊ न देण्याची वृत्ती असणारा खळ नामदेव महाराजांचा गुरु बनवला. कोण बनवला? आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असं खेचऱ्या म्हणले आणि माऊलींचा हात लागला. खेचरचे खेचर स्वामी वागांनो फक्त येऊन बघा रे मंदिरावर, तुमचं कसलं विधान काढू छान गोड बनवू. संत बनवण्याचं सामर्थ्य हनुमंताच्या चरणात आहे. जसं सीतेच्या संगतीनं रावण नाही रावणाच्या कुळाचा उद्धार. तिन्ही लोकाहुनी बाहेरी भक्त तुकारू श्रीहरी अलक्ष लक्ष लक्षांतरी कृपेने करी ध्रुव लोक. कृपेने करी ध्रुव लोक होय. रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभूंचे भक्त आणि त्या भक्तांनी मागव मागितलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी भगवंत काय काय करतो त्याच्यावर लाखो किलोमीटर 20 लक्ष योजन काय? ध्रुव मंडळ आहे. आणि ते ध्रुव मंडळ कुणासाठी बनवलेलं आहे? हो भक्तासाठी बनवलेलं आहे असं सांगू लागलेलं. त्रिलोकी होता प्रेता प्रेता ध्रुवासी कदा नवे झाला तरी ध्रुव लोकाला फरक पडत नाही म्हणून त्याला आढळ म्हणतात. आणि त्यानं काय मागितलं? कोणतं पद मागितलं होतं? आढळ पद मागितलं होतं. ढळणार नाही ते पद असा त्या सरपंचीसाठी लोक भांडण करायचे. कधी बी अविश्वास ठराव दाखवलो आढळ जे ढळतच नाही असं ध्रुव. ध्रुव वीर शूर भगवत
ठिकाणी जर रावण गेला तर पाडोनी रावणाचे दात, कारण तो कोण आहे, हरिभक्त आहे, आणि हरिभक्त रावणाचे काय कापडत असतो, दात. शूर्पणखेचं काय कापत असतो, नाक. महाराज हे गरजेच आहे, रावणाचं नाक कापत नाही त्याला रामाचा भक्तच म्हणायचं. आजकाल काही बिनाकलेली कळच नाही, कीर्तनातून म्हणाले रावण लय भारी, असे पालते घालून तुडवा लागत. ओ भक्तीचा सिद्धांत लक्षात घ्या, रावणाचं श्रेष्ठत्व वर्णन या जिभेनं करणं व्यभिचार का. रावण ज्ञानी होता, बरेच लोक म्हणतात रावण ज्ञानी होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे. तो रामाचा भक्त आहे नाही, मग आपल्यासाठी तो नरक आहे. सिद्धांत लक्षात घ्या, आणि अशा नरकाला बघितल्यानंतर त्याचं स्वागत नसतं करायचं. आणि ध्रुव रामाचा भक्त आहे, त्यामुळं नक्की रावणाला पालथं घालून तुडवित आहे, त्याच्यामुळं तिथं रावण असणार नाही. ध्रुव माती सारख सीतेच काय करेल, रक्षण करेल, सांभाळ करेल. मग त्याला विचारा, त्याला बोला, कारण तो आपला स्वर आहे. ध्रुव आपला कोण आहे, स्वरेच्या घरी बिंदा जाता येत, कारण विठ्ठल रखुमाई तुम्ही अखंड अनाध. मग सुखा काय उणी झाली सोयरी. हे त्रिभुवनाच्या वरचा विषय आहे, पण तिथेही सोयर पण हा काय आहे ते मी तुम्हाला हरिभक्ती परायणाला एवढं माहिती असतंय, एवढं आपल्या रामायणातल्या लोकांना आता बी माहिती आहे. कुठं शक्ती आहे किती हे वाढणारच लेखाला दिवसात 5-50 ठिकाणी जाऊन याचे. तिथं जाण्यासाठी विकल्प सोडला पाहिजे, विकल्प सोडला की तिथं जाता येईल. पृथ्वी पासून 1 कोटी योजन महरलोक राहत, आणि तेथे वसती कल्पायोजन, कल्पवृक्ष कल्पवर्ष आयुष्य असणारे लोक तिथं राहतात असं सांगतील. त्याच्या वर 1 कोटी योजनानं जनलोक राहतात, आणि तिथं कसे कसे राहतात ऐका. तिथं राहतात योगी लोक ऊर्ध्व रेते, ज्यांनी इंद्रियाचं संयमन करून तपश्चर्येनं पुण्य जमा केलेले, त्या पुण्याच्या बळावरती ते कोणत्या लोकाला गेलेले, जनक लोकाला गेलेले. तिथं सनकाधिक राहतात, आणि त्यांना सीता विचारा ते निष्टंक सांगतील. निष्टंक याचा अर्थ काय होतो, सरळ भावनेनं सांगतील. निष्टंक याचा अर्थ काय होतो, सरळ भावनेनं सांगतील. नाहीतर कंटक सह याचा अर्थ मनात काळं बेरं ठेवून उलटा उपदेश करणं हा प्रकार होतो. ते तिथं घडणार नाही, कारण ते संत आहे.
वैराज देवा निवास पण तपस्वी देख अतिशांत करण्याची विनयतीच संपत्ती. हो महाराज, आपली श्रीमंती तपश्चर्या करणाऱ्यांची कोणती असते? विनम्रता. की रुकून किती अंगावर आलं, दादा बाबा मामा काका त्यातली श्रीमंत त्यांना अंगावर घेऊन जर आलं ना आपण उपचार घेतले तर म्हणून कार्यक्रम फेल होत असतो. गोष्ट लक्षात घ्या, परमार्थामध्ये विनम्रता ही श्रीमंती. जस संसारामध्ये पैसा ही श्रीमंती आहे. मग प्रपंचित जीवन जगत असताना पैसा नसुद्धा तुम्ही किती चांगला असता लोक किंमत नाही देत. नालायक मूर्खाच्या पुढे लुडबुड लुडबुड करतात, पण इज्जतवान शहाण्याला माणसं नमस्कार सुद्धा घालत नाही. विचित्रता. तसं परमार्थामध्ये विनम्रता हे काय भांडवल आहे, आणि त्या विनम्रतेवरती त्या देवलोकांपर्यंत पोहोचलेले असतात ते तपोलोक आहे असं सांगतात. तापशी लोक अतिशय कर्कश असतात. महाराज काय करतात? क्रोधयुक्त नित्य संतप्त तापते काम क्रोध प्रवण. गोष्ट लक्षात घ्या, म्हणून तपश्चर्येच्या नादी लागा असं आपण म्हणत नाही. आपण एकच तत्व जय श्रीराम. काय इथं अभिमान नाही? नामधारकाला अभिमान होतो का? होत नाही आहे. कारण तपश्चर्येन अभिमान होतो अल्पासाठी शाप दे. अहो तप केलं की वाणी ताकद येते. एखाद्याला म्हणतो तुझं वाटुळ केलं आहे, वाटुळ करण्यासाठी तो महाराज आला का? आपण महाराज कशासाठी व्हायचं? लोकांचं कल्याण झालं पाहिजे, नाही तर उगच चार दिवस तू तिला आला महाराज झाला त्याला म्हणायला तुझं वाटुळ होईल, त्याला म्हणायला तुझं वाटुळ होईल. यमन म्हणते पट्ट्यात येत. कारण हे बघा, दुसऱ्याला शाप दिल्यानं आपलं तप भंग होतो, त्यामुळं सावध राहिलं पाहिजे असं सांगताय. काय काय वाटत ऐसे तापस ते नव्हेत वैराज देव अतिशांत. तिथं जे तपोलोकात राहतात त्यांना वैराज देव म्हणतात, आणि ते कुणालाही शाप देणारे नाही, अतिशय शांत. माय बापांना तप करत असतात. ज्ञानेश्वर महाराजांकडे कधीतरी बघा काय जीवन आहे. ज्या कोवळ्या लेकरांचे मायबाप ज्या समाजानं पाण्यात बुडवून मारले, काय माईही मारली बापही मारला, हे लोक काय नीट येतोय? त्यांना तरी माऊलींनी शाप दिला का? नाही तर कोवळ्या लेकराचे मायबाप मारल्यानंतर लेकराची भावना काय असते? बरं मायबापांना बुडवून मारलं, बुडवून म्हणजे त्यांना प्रायश्चित घ्यायला लावलं ना पाप नसताना, तरी सुद्धा या लोकांबद्दल थोडा तरी आपस थोडा तरी. एवढंच नाही, माऊलींनी स्नान केलं तर इंद्रायणी बाटली म्हणून लोकांनी त्रास दिला. कोवळी कोवळी 10 वर्षाची 11-12 वर्षाची लेकरं पीठ मागून खायचा प्रयत्न करत होते. पीठ सुद्धा कोणा दिलं नाही. हो पीठ सुद्धा तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहे. आम्ही माईक करून लोकही भांडत आहोत तरी लोक या महाराज बसा महाराज ठीक आहे ना का? त्या माऊलींचे उपकार आहेत, आपल्याच्या सहन होईल. त्यामुळं साधू बनणं संत बनणं काही बाजारच्या गप्पा नाही. तो
आणि या एवढ्या विचित्र लोकांसाठी ज्ञानेश्वर येईल. अमृत अनुभव लिहिला कळच नाही गेलं तर हरिपाठ लिहिला म्हणले वाघांनो एवढं तरी करा जगा रे, त्या पांडुरंगाचं भजन करा. माऊलींनी कधी विचार केला का यांचे भक्तो म्हणून का दयाची विनय हीच संपत्ती. उग मला सांगा बापाचा बदला घेण्याचा प्रयत्न करून चार बामण्यांसोबत भांडणं केली असती तर माऊलींचं नाव आजीराम राहिलं नसतं. तपश्चर्येच्या बळावर चार लोकांना शाप दिला असता तर माऊलींचं नाव आजीराम राहिलं नसतं. हा संप्रदाय एवढा मोठा झाला नसता, समाजाला समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतःचे जे काही द्वेष असतील, स्वतःच्या जीवनातले जे काही शल्य असल त्याचा विचार करून जमत नाही. आजकाल असले दलिंदर महाराज बरे भेटाले, स्वतःची दक्षिणा मिळते म्हणून कोणीही समाजाच्या पुढे जाऊन दुसऱ्या समाजावर नाव ठेवण्याचे इथपर्यंत नीच झाले हरामखोर. मी बिंदास बोलतो लाज वाटत नाही. अहो यातील पुढे माझे गेले हर कोणी आणि श्रीरंगा वाचवणी अनुने. नारदाच्या गादीवर कंबर बांधून जातीबद्दल बोलतात, ही आमची जात ती त्यांची जात, आमची जात त्यांची जात. अहो व्यासपीठावर बसल्यानंतर आणि बोलत असताना जर महाराजाची जात ओळखू येत असेल तर त्याच्या इतका नालायक पुन्हा नाही. आणि एवढे नालायक उताडा आज कलियुगात माजलाय त्यांनी लाज सोडून दिली आहे. माझ्या बापांनो माऊलींकडे बघावं, माऊलींचा संप्रदाय आणि त्याचे आपण पाईक आहे. सर्वांना घेऊन चालायचंय, एकाला दुसऱ्याला नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर. आपण झाला आपण विश्व होऊन विश्वाला उपदेश करायचा असतो आणि मग गादीवर बसायचं असतं. नाहीतर भिकारडे कुठले पैशासाठी कीर्तनाला नादाला लागायला लागले असो कुणाला हे बघा अंतकरणातून वाईट वाटलं म्हणून बोललो. नाहीतर काय गरज आहे, जगाचं कल्याण व्हावं, माऊलींच्या संप्रदायाचं ऐश्वर वाढावं आणि ती श्रीमंती जगात पोहोचवण्यासाठी गादीचा वापर करा. सर्वांचे चरणी वंदन. पुंडरीक वरे हरिहर सिद्धदेव राजा रामचंद्र भगवान की जय.